सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा सुकाणू समितीमधल्या शेतकरी नेत्यांना टार्गेट केलंय. माझ्यावर शेतकरी आंदोलन फोडल्याचा आरोप करणारे शेतकरी नेते त्या रात्रीपर्यंत कुठे होते? शेतकरी आंदोलन चिघळण्यामागे शेतकरी नेतेच असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पुणतांबा शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये यश मिळाल्यानंतर झोपलेले शेतकरी नेते जागे झाले आणि आपली किंमत शून्य होणार म्हणून या नेत्यांनी महाराष्ट्र पेटवला. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शेतकऱ्यांचे बळी घेण्याचा प्रयत्न याच शेतकरी नेत्यांनी केल्याचा आरोप पुन्हा एकदा राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथे केलाय. आगामी काळात कोकणातल्या शेतकऱ्याला अधिक बळ देण्याचं काम कृषी विभाग करणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. राज्यातल्या पक्षांना राज्यातल्या शेतकरी नेत्यांना कळलं की पुणतांब्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी या राज्याला कर्जमुक्ती मिळवून दिली मग आपलं दुकान चालायचं कसं? मग महाराष्ट्रातले सगळे नेते सगळे शेतकरी नेते हे नाशिकला परत सुटले. तिने लगेच महाराष्ट्र बंदची आणली कारण पहिल्यांदा यांना यांच्या नेतेपणावर शिक्कामोर्तब करायचा होता. डायरेक्ट चर्चेला आले असते तर महाराष्ट्राला महाराष्ट्रातले लोक म्हणले असते की यांनी मेहनत बीन करताच श्रेय घाला आले म्हणून 2-3 दिवस राज्यात तिने जे पाहिजे तो धिंगाणा घातला आणि मग चर्चेला याचे तसे आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.